आज आपण दादांची चपाती बघणार, म्हणजे बघणार. नाही चपाती जमते आपल्याला, चपातीचा काय विषय नाही. ह्याच्या आधी केले की चपाती, आता मी जवळजवळ 7-8 माणसाची जीव घातलेली. खरं का? राम राम मंडळी, मी संदीपाला स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे आणि आता वाजले जवळजवळ 9:30-10 वाजले असलेले. सगळं माझं आटपलं, देवपूजा झाली माझी सगळी आणि आता मी निघालेलो गावात. तर गावात जायचं कारण म्हणजे ट्रॅक्टर आहे आपलं गावामध्ये, ते ट्रॅक्टर आणायचं आहे आणि त्याच्यासाठी गाडी घेऊन न जाता मला चालत जावं लागणार आहे. जवळजवळ 3 किलोमीटर चालायचं आहे मला. 3 किलोमीटरमधनं अंतर भरतं मी, चालत चाललोय आता. आणि गावातनं काय आणायचंय का? डबा आणायचा बापूचा शाळेचा. बरं, तेवढंच का? बाकी काय नाही ना? काय नाही. तर चला आज चालत जायचा, आनंद घेऊ आपण. आवळ आलेलं आहे आज, पावसाचं काय चिन्ह नाही अजून. टेटवी बसलेली आहे इथं आपल्या रस्त्यावरच आहे एकदम. हे बघा उडाली. आमच्या भागात ही पक्षी सर्रास दिसतो. ह्याच्यात आंबा येत. हा पिकलं नाही तर अजून पिकवावं लागतेला. हायत मोठं मोठं आहे म्हण पिकू घाल. किती 10-12 आंबा निघला आपल्या आंब्याला ना? असं काय लय निघले ते? 4-5 आणले ते मी. अगं अजून पिकलं नाहीत. आहे हे काय थांब आहे. मग मोठं मोठं आहे तर पिकलं नाहीत अजून. त्याला पिकू घाल, आदळापट करू नको लय. त्या दिवशी तर काल परवा दिवशी तर काय काढले ते आम्ही. 4 आंबा येत ना? असं काय तिथं आता 5-7-8 असतील लय झालं तर. मग त्याला पिकू घाल. आता पुढल्या वर्षी भरपूर निघतील बघ. पुढल्या वर्षी भरपूर निघतील. हा फळ लागलं होतं ते नेलंच कुणी काढून काय, परत गळलं वाऱ्याने, वाऱ्या कावदानात पडलं खाली आंब. पडलं की आंबा खराब होतो, ते काय राहत नाही, टिकत नाही. पडलं होतं की किती मोठं मध्ये कसलं वारं कशाचा? ते पिकू घातलं ते जिथं चांगलं आहे तर तेवढं खायचं, जे खराब झालं तर ते फेकून द्यायचं, असं करावं लागणार आहे. तर ट्रॅक्टरवर बसलोय आपण आता. आता ट्रॅक्टर घेऊन जायचं आपल्या मळ्यात आणि तिथं आज शेतातली कामं काय असेल तर ट्रॅक्टरने चालू करू. तर आता शिक आपण पोचलोय. ऊन वाढलंय आज, ऊन तापतंय चांगलं. आज पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. आणि आता कडुलिंबाच्या झाडाच्या खाली आहे आपण. आणि ही बघा, ही फळ आहे ती कडुलिंबाची. गोड लागते ती आणि थोडंसं कडू असतं, म्हणजे 80% गोड आणि 20% कडू लागते ती. तर ही रोजची 5-7 फळं रोज खावं आता ह्या दिवसामध्ये. ही लिंबुळी आतली चांगली चगळून चगळून तिचा रस आहे ती सगळं गिळून टाकायचा आणि ती लिंबुळी थुकून टाकायची. त्वचा विकारामध्ये फायदा होईल, शरीरात उष्णता असेल तर फायदा होईल, मूळव्याधाचा त्रास असेल तर फायदा होईल, पोट साफ होत नसेल तर त्याच्यात फायदा होईल तुम्हाला, कॅन्सरमध्ये सुद्धा फायदा होईल. बरं का? हे कडुलिंब आहे. कडुलिंब हे खूप गुणकारी वनस्पती आहे आणि ह्या आपल्या उष्ण कटिबंध प्रदेशामध्ये, म्हणजे आपला जी भाग आहे आमचा, ह्याच्यात कडुलिंब भरपूर येतं. तर त्याच्यामध्ये हे आता ही झालं मोजून 15-20 दिवस महिना अजून लिंबोळ्या भेटतील. एवढ्यात रोज 5-7 लिंबोळ्या खात चाला आणि पित्त शांत होणार, तुमचं रक्तदोष कमी होणार, असंख्य फायदा आहे त्याचं. एकदम चांगलं आहे ते. 4-5 मी जाता येतात तोंडात टाकत असतो आणि आंबा खाल्ल्यासारखं गोड लागतं ते. एकदम चांगलं आहे. इथं हिनं बनवली लापशी. लापशी आहे का? शिरा आहे का? शिरा 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 बनवलाय. खाऊन घेऊ आता हात धुवून. तर मित्रांनो, दुपारचं जेवण आपल्या इथं झाडाखाली झालेलं आहे. मस्तपैकी भाजी बनवली होती. भाजीचं नाव होतं भोपळा कोफ्ता करी. असंच का? दुधी दुधी कोफ्ता करी. भाज्या लय वेगवेगळ्या आहेत, आपण फक्त खायचं काम करायचं. तर मस्तपैकी आमचं वनभोजन झालेलं आहे आता. ए चल माते आणू, चल होय रे, चल माते आणू. थोडी रोपं लावायची त्या मला शेवग्याची, त्यासाठी ना थोडी लाल माती आणायची. त्याच्यात रोपं चांगली येते ती. आपल्याला ना शेवग्याच्या शेंगा खायला 4-5 झाडं लावायची ती कडनी. आणि बाकीची बी इतर रोपासाठी माती लागते. एक बादलीभर माती आणायची आपल्याला. लय नाही ए झालं का तुझं? चला की आणली माती मी. ही माती आणायला होय का? कसं वाटत होतं? गोड वाटत होता का? हा शेती येत होता ना तुला?
पण आवाज असा चांगला वाटत होता का ऐक ऐकायला याला काय 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 साखर तसं नाही काढला बाप आवाज नीट येत नव्हता एखादा यायचा एखादा नाही एखादा यायचा एखादा वारे नाडखळ देत होता पण कानाला ऐकायला असं गोड वाटत होता का विचारतो गोड काढलेलं वाटत होता चल चल पिशवी आहे का रोप आणलं काय ते स्पष्ट कळत नव्हतं ऐकायला शेवग्याची शेवग्याचं बी घे चल बस झालं तर ह्या तीन चार ह्याच्यामध्ये आपण शेवगा लावलाय आणि ह्याच्यामध्ये एक दोन वेल लावलेले आहेत तर बघू आता चार आठ दिवसात येईल उगवून बियाचं पण परीक्षण करावं लागेल की बाबा बी येत आहे का नाही उगवून तर जर आलं तर ठीक नाही तर दुसरं बी लावू आपण काय चालू केलंय हा नाही पेन खराब झाला असेल त्याची पुढची ती नीप खराब झाली असेल तसे असते चालू करायची पकडीने त्याला बाहेर ओढली होती का एका हातात पकड आणि कशी मग ती नीप राहिली असेल का नीट आता तुला दुसरा पेन आणू राहू दे त्या दिवशी चार पाच पेन आणलेत किर चालत नाही तू एक बी चालत नाही का हा चालतोय अस्पष्ट म्हणायचं बापा अपष्ट नाही अपष्ट नाही अस्पष्ट खेड्यातली भाषा अशी असते त्याच्यामुळे काय विषय नाही शाय का त्यात राहू दे राहू दे दुसरा पेन आणू त्याच्या नका ना दिला हो ती चालत नसते एकदा बिघडलेलं पेन नीट होणार नाही नीट काय चालू आहे इथं ती आपण झाड लावलेली आहे ती का त्या रानात बाबळा ही आले ते उगून ते म्हणत जर काढाव्या निघा दगडांना लागते का धार आता ह्याला धार लावायची म्हणल्यावर ग्राइंडरवर चांगली लागते बरं का पण आता काय नाही आपल्याकडे दुसरं काही साधनच नाही ना कानच नाही तर ही ह्याला बघू आता जरा थोडं घासले की बऱ्यापैकी धार लागेल तुमच्या माग आम्ही म्हणलं चला थोडा राहिलाय पण एखाद दुसरं जर निघलं चिल्लार तर तेवढंच निघलं तर निघलं येताना गाई घेऊन येऊ या अशा बाबळ्या काढायला चालू केले त्या पाईप आहे बरं का पण हित ना ड्रिपचा नाही तर फुटला घ्यायचा राडा परत इकडे आपल्या गाय आहे त्या आता त्यांना जागेवर न्यायचा टाइम झालाय थोड्या वेळाने डॉन आपला आपल्या आलाय माग ही आहे ते बारीक 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 आधी ते मोठं काढू तो का तिकडं लय मोठं झालंय ती पाऊस पडला की पुन्हा लय मोठं होईन मग त्याला जेसीपीच बोलावं लागेल हाते तर मला दिसला नाही घरी हात्या तर मला घरी दिसलाच नाही मग आता कस काय ती काढावं लागेल तुमच्या बसलं बरं मी फाटा वडून काढते तुम्ही काढा मग अशी आपली काटड्याची झुडप आहे तिथे अशी काढायला चालू आहे धार लावावंच लागते यही धार लावावं लागते आता तुटावं लागते एवढं हा आपल्याला दोन तीन दिवस जाईल काढायला काय जाईल ते जाईल का एका दिवसात होणार आहे का मग तेच म्हणलं की एका दिवसात होणार लय आले या आणि असलेला लय ही आहे व पटा 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 मोठं होत ह्या रानाला असलं हाय का नाही धारच नाही का किती ठोकं लावलं तेव्हा निघलं ती एक डिप करून का नाही पिटवून द्यावा राहू दे राहू दे तिथं आपण त्या ह्याच्यावर टाकू कंपाऊंड करू बारक्या झाडाला नळ्या सांभाळून बर का ही काही ड्रिपच्या नळ्या आहेत की झाडांच्या कांशीनं घासून घेऊ का बरं बरं
आता ह्यानं लागल का हो ह्याला खर तर शेवटून जाणावं लागतं व लव्हाराकडनं म्हणून बरं मग आता सध्या तरी काय करायचं सध्या तरी हिला थोडी धार लावली म्हणजे थोडा वेळ चालल तरी ना लव्हार कुठं आहे आता लव्हार नाही का आपल्या गावात आपल्या गावात कुठं लव्हार आहे आपल्या गावात लव्हार नाही मग आता ह्याला वाढीलच का कुरडूला न्यावं लागेल नाहीतर मग ती दाजी सुतार पाहुणं आहे ती करतात असली काम त्यांच्याकडे न्यावं लागेल नेऊन आणायचं व म्हणजे काम होते ती पटापटा त्यांना नाही लागायची हो त्यांना नाही लागायची धार ती शेवटाला झाली या शेवटा आले पण तर थोडं तर राम राम मंडळी सकाळ सकाळची वेळ आहे आणि इकडं चालू आहे चुलीवर इकडं काय बनवलंय बघा आज शाळेत मुलांना डबा बटाट्याची भाजी इकडं आपे बनवलेले आहेत आणि ही चटणी आहे ना का ही नाही ती आपे आहे चटणी ह्याच्यात आहे ह्याच्यात ह्याच्यात चटणी आहे चुलीवर चपात्या चालू आहेत झाल्या चपात्या डबं भरलं आहे त्यांचं चला येतो सोडवून त्यांना मी आता सकाळ सकाळ बर 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 कशाला लाटायला मी लाटू काय बर माघारी आल्यावर मग नाही नाही मी लाटतो की चपाती आज झालं तयार तुमचं सगळं सुचित कुठं आहे ए चल म्हणा चला चला आली का चल आज आपण दादांची चपाती बघणार म्हणजे बघणार चपाती आपल्याला जमते पण आपल्याला कसं ऊन डोळ्यावर चमकते ना आम्ही घरात करून दाखवा मग आम्हाला तसं काय अडचण नाही सावलीला बसून ही जर केली काय तर मग लय भारी चपाती म्हणजे उन्हात येत नाही का अहो पण ऊनच नाही सकाळचा आहे कवळ्या उन्हात माणसं आवर्जून बसते ती जमते चपाती आपल्याला तशी काय अडचण नाही चपाती गोल बनवायची ना आमचा व्हिडिओ मोठा का होईना पण आम्ही सगळेच बघणार आहे आम्ही अजिबात थांबणार नाही म्हणजे स्टॉप अजिबात मधन करणार नाही लाटलेली पूर्ण झालेली दाखवणार नाही आम्ही चपाती जमते आपल्याला चपातीचा काय विषय नाही ह्याच्या आधी केले की चपाती आता मी जवळजवळ सात आठ माणसं जीव घातले खरं का सगळ्यांना बघा खरं वाटतंय का आणि मला कमेंट करून सांगा की ह्यांनी माणसं जीव घातली असतेली का स्वतः चपात्या करून पीठ लावावं लागतं का जरा थोडस असं खाली पीठ लावावं लागतं तर ते होत नाही आम्ही स्टॉप करणार नाही आम्ही सगळे खरंच बघणार आहे आणि इथं गट्टू सुद्धा आलाय तुमची चपाती बघायला पण आज माझ्या हाती चपाती मी गट्टूला टाकणार आहे आम्हाला वाटलं आम्हाला खाऊ घालचाल त्याला नशीब लागत नशीब नाही आमचा बरं असू द्या असू द्या गट्टू गट्टूच तर नशीब आहे की इकडे होय गट्टू गट्टू खरंच बसला इथे चपाती बघत आता कुठं नकाशात निघला नाही पाहिजे बघा कशाच सुद्धा काय नाही काय नाही लय भारी निघते चपाती लय नाव ठेवता दिवस झाले काय खेळले नाही चपाती विसरलं ना जरा लय नाव ठेवता आज बघा आता पुन्हा इथन पुढे व्हिडिओ मध्ये बोलचाल का मला तसं नाही मग मी चपात्या बनवून झालं किती दिवस मला सांगते तू आता काय माहिती मी तर बघितलंच नाही द्या बाबा झाली गोल आली चपाती चपातीचा काय विषय आहे का आली का गोल जवळनच बघू आपण थांबा 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 जवळन बघू हे काय चपातीला काय असते दवा इकडे कशाच नकाशा निघला की अगे तिथे एवढं तुझ्या कोण तर काय तू कसं होतंय दवा बघ बरं चपाती चपातीचं काय करते का तू चपाती चपाती मोठीच्या मोठी चपाती केली मी हो हा बर 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 जमली जमली मग चांगली करून आता लय दिवस झालं बनवून किती दिवस झालं जवळ सात आठ वर्ष झाले मी चपाती बनवली नाही काय होय का मग बरं जात असत माणूस बर बर बस झाला आता मस्त झाली चपाती आता आम्ही भासतून गट्टूला खाऊ घालतो झाली का नाही गोल बघ झाली 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 बस बस नाही तर काल ना उलतायची नाही परत झाली चपाती आपली चपाती चपाती काय करते रोष्ट तू खाऊन बघ आज तुलाच खायला घालणार भाजून द्या मग भाजून द्या त्याला काय आता उलटते का बघू काल ना कशी उलत राहते राहते मी करते तू कर आता हेच